सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिथि पंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करने साथी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी इंद्रभटाच्या उपहाराच्या प्रसंगी जो तिवाडी अण्णावाचा एक माणूस होता त्याच्या भार्येला म्हणजे पत्नीला फळदान दिलेलं आहे। इंद्रोपहारी तिवाडी भार्ये फळदान देणे असं शीर्षक आहे या चरित्राचं। खूप छान लीळा आहे। यामध्ये ही बाई स्वामींनाच टोपलीला हात लावायला लावते। जी उपहाराची टोपली होती आणलेली तिने डोक्यावर, ती टोपली स्वामींना सांगते उतरून खाली ठेवा म्हणून, हात लावायला सांगते। मग ते माणसं आल्यानंतर मागून इंद्रोबा आणि तिवाडी हे आल्यानंतर मग तिला काय म्हणतात, तू कसं काय हात लावू दिला वगैरे वगैरे, म्हणजे बरंच काही सुंदर चरित्र आहे, तुम्हाला ते सविस्तर समजणारच आहे पुढे। तर नंतर या बाईला स्वामींनी काय प्रसाद दान देण्याचा प्रयत्न केला, ती बाई नाकारते त्या प्रसादाला, का नाकारते, काय प्रसाद होता, खूपच सुंदर आणि रोचक चरित्र आहे, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तुमच्याकडे व्हॉट्सॲप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या सर्व वासनिक मंडळींना या ज्ञानाचा या चरित्राचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला जर असेच स्वामींचे चरित्र दररोज ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण मी या चॅनलवर म्हणजेच महानुभाव प्रतिपंथी या चॅनलवर मी दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो। आणि तुम्हाला असं वाटत असेल की स्वामींचं एकही चरित्र तुमच्याकडून सुटू नये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे चरित्र अपलोड करेल त्यापैकी एकही चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 71। इंद्र उपहारी तिवाडी भार्ये फळदान देणे। इंद्रभटाचा उपहार होता आणि तो उपहार तिवाडी नावाच्या माणसाच्या घरी तयार करण्यात आला। तो माणूस आणि इंद्रभट्ट हे स्वामींकडे आलेले आहेत, परंतु जे काही सामान होतं ते त्यांच्या पत्नीकडे आहे। तिवाडिया तिवाडियाची जी पत्नी होती तिच्याकडे ते सर्व उपहाराचं सामान आहे। आणि मग स्वामींनी तिला फळदान दिलं, पहिलं प्रसाद दिला त्यांनी नाकारला, त्या तिवाडीच्या बायकोने तो प्रसाद नाकारला। काय म्हणून नाकारला ते समोर येणारच आहे, आणि ते ऐकल्यानंतर तुम्हालाही त्या बाईचा रागच येईल नक्कीच। तर असं काही ती बाई उत्तर देते। तर पुढं सविस्तर बघूया आपण काय काय प्रसंग घडतो। इंद्रोबाने सांगव खेडा तिवाडीचा घरी उपहारून फजविला। इंद्रोबाने सांगव खेडा म्हणजेच सावखेड्याला तिवाड्याच्या घरी उपहार तयार केला। तिवाडी अण्णा होतं त्या माणसाचं, त्याच्या घरी त्यांनी स्वयंपाक तयार केला स्वामींना जेवण्यासाठी। काहीतरी चांगले पदार्थ तयार करावेत म्हणून गावात आले होते ते, तिथे थांबले ते, तिथेच सगळा स्वयंपाक केला आणि मग स्वामींपाशी ते उपहार घेऊन आले। त्याचे ब्राह्मणीची डोईवरी पाटी ठेविली। त्या ब्राह्मणीच्या डोईवर म्हणजेच हे जे तिवाडी नावाचे जे ब्राह्मण होते, तिवाडी म्हणजेच आताची तिवारी, आपण ऐकून असालच तिवारी अण्णा नावाचे भरपूर आहेत आता माणसं, तर पूर्वीच्या काळामध्ये त्यांना तिवाडी म्हणायचे, आता तिवारी म्हणतात आणि आताही बऱ्याच भागामध्ये तिवाडी बोलतातच। तर तिवारी किंवा तिवाडी अशा या अण्णा नावाचे हे ब्राह्मण होते आणि त्या तिवाडीच्या बायकोने डोक्यावर पाटी घेतलेली आहे, म्हणजेच ते टोपलं घेतलेलं आहे ज्यामध्ये सर्व उपहाराचे पदार्थ होते। ती पुढे आली ते समोर निघून आली, तव दार वठे आपासी गोसावी लघुपरिहारा जात भेटले। स्वामी लघुपरिहारासाठी म्हणजेच लघुशंकेसाठी बाहेर जात होते। बाबा नावे कुपाटीये हा तू लावा हो। स्वामी लघवीला जात होते, रस्त्यामध्येच त्या बाईची आणि स्वामींची भेट झाली आणि ती बाई स्वामींना म्हणते, बाबा नावेक पाटी हात लावा हो, थोडस हे पाटी उचलून खाली ठेवू लागा बरं, मला मदत करा, थोडासा हात लावा बरं, खूप ओझ होतंय मला। गोसावी श्री करू लाविला। स्वामींनी मग धरली पाटी, म्हणजेच ती जे डोक्यावर टोपली होती मोठी डाल होतं ते धरून स्वामींनी खाली ठेवलं। मग तेही पुसिले। मग ती बाई विचारते, कोण तिवाडीची बायको विचारते, चांगदेव रावळा कैसा उसरू असे।
ती बाई म्हणते, चांगदेवरावांना काय अवसर चालू आहे सध्या? सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, आता ऐसेची गेले, आता ऐसेची येती, आता हे काय, आता आम्ही चाललो, आता लगेच आम्ही वापस येणार। तैसेची गोसावी लघु परिहारा बीजे केले, स्वामी लघवीसाठी गेले, लघु परिहारू सारुणी गुंफे बीजे केले, लघवी करून स्वामी गुंफेकडे आलेले आहेत। तो मागिला कडवणी तिवाडी आणि इंद्रभट्ट आले, मागून इंद्रभट्ट आणि तिवाडी आले। तेतयाची डोईये मागुती पाटी ठेविली, आणि मग या दोघांनी परत ते पाटी म्हणजे ते जे काही टोपलं किंवा डालगं होतं ते उचललं आणि या तिवाडियाच्या पत्नीच्या डोक्यावर ते ठेवलं। मग आले, आणि मग आले इंद्रभट्ट तिवाडी गोसावी असी दंडवत घातले, कारण तिने बाहेरच दरवाजापाशी ते उतरवलं होतं। आता ते इंद्रभट्टाने पुन्हा डोक्यावर दिलेलं आहे त्या बाईच्या आणि आतमध्ये नेऊन ठेवायला सांगितलं। आणि मग इंद्रभट्ट आणि तिवाडी समोर आले स्वामींना, त्यांनी साष्टांग दंडवत घातले, श्रीचरणा लागले, स्वामींच्या पायाही पडले। तिये उगीची, त्या तिवाडियांची जी बायको होती ती गप्प बसलेली, काहीच बोलत नव्हती। तिवाडी म्हणितले, तिवाडी म्हणतात, गोसावी दंडवते घाली, स्वामींना दंडवत घाल असे ते तिवाडी बोलतात त्यांच्या पत्नीला। कोण गोसावी, पत्नी म्हणते कोण गोसावी, ना हे काय हे गोसावी आहेत। तीही म्हणितले, मग ती पत्नी म्हणते, ती ब्राह्मणी म्हणते, काई मघामिया या करवी पाटीये हातू लावविला, अहो मी तर यांना माझ्या डोक्यावरची पाटी खाली उतरायला सांगितली होती, यांनीच मला मदत केली, यांनीच डोक्यावरची पाटी उचलली आणि खाली ठेवली। पापिणी पापिणी गोसावी करवी कैसा हातू लाविला, गोसावी या करवी तू कसं काय हात लावून घेतला, तू पापिणी आहेस, पापिणी आहेस, असं ते तिवाडी बोलतात। घाली घाली दंडवत घालबर, पटकन दंडवत घाल, देवाला चुकली म्हणून क्षमा माग देवाला, असे ते तिवाडी त्यांच्या पत्नीला सांगतात। मग तेही दंडवत घातले, आणि मग त्या बाईने साष्टांग दंडवत घातलेले आहेत स्वामींच्या समोर। मग त्या ब्राह्मणीने, त्या तिवाड्याच्या पत्नीने साष्टांग दंडवत घातलेले आहेत स्वामींसमोर, श्रीचरणा लागली, पायाही पडली। मग गोसावियांसी आरोगणा झाली, मग स्वामींना आरोगणा झाली। बाईसी प्रसादू अवघ्या दीधला, बाईसांनी सर्वांना प्रसाद दिला, उपहारातील जे काही स्वामींचा प्रसाद उरला होता स्वामींच्या ताटातील तो प्रसाद बाईसांनी सर्व भक्तजनांना दिला। तयाही देवो गेली, जे तिवाड्याची पत्नी होती तिलाही बाईसा गेल्या प्रसाद देण्यासाठी। तव तिये म्हणती, तेव्हा ती पत्नी काय उत्तर देते, मज परपुरुषाचे उष्टे घेणे नाही, ती म्हणते मी परपुरुषाचं उष्ट खात नसते। म्हणजे बघा, ज्यांची जशी बुद्धी असते तसंच वागणं असते। या तिवाड्याच्या पत्नीला स्वामींमध्ये ईश्वर नाही दिसले, तर तिला फक्त पुरुषच दिसला, ईश्वर दिसले नाही। जैसी दृष्टी वैसी सृष्टी, हे आपल्याला इथे लक्षात येते। भक्तिभावच नव्हता ना मनामध्ये। एकीकडे निळभट्ट भांडारेकरांसारखे देवाला पाहता क्षणी सगळं धन दौलतीचा त्याग करून मागे निघतात, आणि ही बाई देवाला पाहिल्यानंतर टोपलं उचलून खाली ठेवायला सांगते। म्हणजे तफावत बघा, किती तफावत आहे। तर हे सर्व मागील जन्मीचे कुसंस्कार असतात। साधू संताला नीट न बोलणे, साधू संतांची हेळसांड करणे, साधू संतांना वाईट वाईट बोलणे, आणि मग हा प्रसव वाढत 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 साधू संतांवरचा मग ज्ञानियावर जातो, मग भटोबासांसारखे ज्ञानीये, माहीमभटांसारखे ज्ञानीये, त्यांचीही हेळसांड होते जे साधू संतांची आत्ताच्या जन्मामध्ये हेळसांड करतात। बरं, साधू संत सोडून द्या, साधू संतांच्या अलीकडे एक पायरी आहे, बरं का, सर्व सविस्तरच सांगतो तुम्हाला। पहिली पायरी आहे नामधारकाची। तुम्ही जर नामधारकाची हेळसांड केली तर तो प्रसव वाढणार आणि वासनिकापर्यंत जाणार। वासनिक म्हणजे कोण, ज्याला मनातून इच्छा आहे की हे ईश्वरा तुझी व्हावा, तुझी भेटावा, मला अनुसरण घ्यायचं आहे, मला ईश्वराचं व्हायचं आहे, अशी ज्यांची वासना आहे, ज्यांची निकी म्हणजे चांगली वासना आहे, तेच वासनिक असतात। नामधारक म्हणजे काय, फक्त त्यांना नामं येतात आणि अक्षरशः त्यांनी आपलं जीवन प्रपंचात वाहून टाकलेलं आहे। त्यांना असं वाटते हे प्रपंच, हा संसार म्हणजेच स्वर्ग सुख आहे,
असे ते लोक, नाम तर माहिती आहेत परंतु प्रपंच म्हणजे स्वर्ग सुख आहे म्हणणारे हे फक्त नामधारक, आणि वासनिक म्हणजे कोण? ज्यांना प्रपंच म्हणजे हा नाशिवंत वाटतो, प्रपंच म्हणजे एक परमेश्वराच्या मार्गातील अडथळा वाटतो, असे जे आहेत परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरण घेण्याची ज्यांची इच्छा आहे ते वासनिक आहेत. मग आता पहिल्या नामधारकांची हेळसांड केली, वासनिकांची हेळसांड करणार, मग साधू संतांची हेळसांड करणार, मग ज्ञानियांची हेळसांड करणार, मग जे प्रेमीय भक्त महादोबा सारखे बाईसा सारखे त्यांची हेळसांड करणार, आणि मग शेवटी स्वामींची हेळसांड करणार, जशी या तिवाड्याची पत्नी स्वामींची हेळसांड करत आहे. स्वामींच्या प्रसादाला म्हणते की मज परपुरुषाचे उसिटे घेणे नाही, मी परपुरुषाचं उष्ट घेत नसते. तिला ना परमेश्वर दिसला तिथे, ना काही तिथे दया मया करुणा असा काही भाव दिसला स्वामींच्या ठिकाणी, काहीच नाही. कुसंस्कारी होती ती, तरी पण परमेश्वर आहेत हे मायपोट आहे, परमेश्वर थोडी रागवणार आहेत, ही देवता थोडी आहे की रागवणार तिच्यावर म्हणून, हे तर परमेश्वर आहेत. आणि परमेश्वराचं कसं मायपोट असते हे आपल्याला स्वामींच्या या समोरच्या वाक्यामध्ये लक्षात येईल. सर्वज्ञ म्हणितले बाई रहा, स्वामी म्हणतात बाई रहा, थांबा थोडस. कोणाला म्हणतात? बाईसांना म्हणतात. गोसाव्यांसी कोणी नेनो केळे दर्शना केली होती, स्वामींच्या दर्शनासाठी कोणातरी भक्तजनाने केळं आणलेली होती. मग ते फणी गोसावी आपले निसरीकरे दीधली, मग स्वामींनी ती केळाची फणीच्या फणी 15, 16, 17, 18, 20 केळं काय असतील त्या फणीमध्ये सर्व फणीच्या फणी त्या बाईला देऊन टाकली. तेही ने घेते होती, ती बाई ते पण घ्यायला तयार नाही. बघा आता काय म्हणावं, देव लागले द्यायला आणि हिची इच्छा नाही घ्यायला, अशी ही बाई. मग तिवाडी इंद्रभटी म्हणितले, आता बघा इथे काय उष्टे होते का ते केळं, स्वामींनी काय खाल्ले होते का? नाही, तरी पण बाई घ्यायला तयार नाही. मग तिवाडी इंद्रभटी म्हणितले, मग ते तिवाडी म्हणजेच त्या बाईचा मालक पती तो म्हणतो इंद्रभटी म्हणितले, इंद्रभटही म्हणतात घेया घे बाई ते प्रसाद देत आहेत देव. गोसावी प्रसादू देता ती, स्वामी प्रसाद देत आहेत आणि तू नको म्हणत आहेस, घे लवकर प्रसाद. मग घेतली आणि मग त्या बाईने प्रसाद घेतले आणि मग त्या बाईने ती केळं घेतले. तर जीवाची परिस्थिती अशी आहे बघा, जीव जीवाचे म्हणितले करती, देवाने सांगितलेलंच आहे की हे जे जीव आहे ते जीवानं म्हटलेलं करतील, परमेश्वराचं म्हटलेलं कधीही करणार नाहीत. कारण की जीव जीवाला साजाते आहेत आणि स्वामी म्हणतात हे सकळाही वैजाते, आम्ही सकळ जीव जातीला वैजाते आहोत असं स्वामी सांगतात. इथे सांगत नाहीत परंतु ते इतरत्र जे काय स्वामी बोलले ते सांगत आहे तुम्हाला. तर या बाईने अक्षरशः केळाची फणी नाकारली. बाईसा तर बळजबरी प्रसाद देतच होत्या, बाईसा तर घ्याच म्हणत होत्या. स्वामी बाईसांना म्हणतात बाई त्यांच्या हातात जबरदस्ती प्रसाद देऊ नका. आणि मग स्वामींची इच्छा होती केळं देण्याची, कारण त्या पुढच्या बाईची इच्छा नाही काही घेण्याची. तर मग स्वामी म्हणतात ठीक आहे जाऊ दे, आपल्या दर्शनाला आली काहीतरी प्रसाद दिलाच पाहिजे. आणि मग ते केळाची फणीच्या फणी देऊन टाकतात आणि तीही घ्यायला तयार नसते. तर अशी ही जीवाची अधमगती आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल या बाईसारखं आपलं होऊ नये तर आपला वेळ सत्कारणी लावा, टी व्ही पुढे बसू नका, टाइमपास करू नका. कोरोनासारखी महामारी आलेली आहे, ही महामारी कधी कोणावर घाला घालेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त देवधर्म करा. आयुष्य कोणाचं किती आहे काही माहिती नाही. तुमचा प्रपंच तुमच्यासोबत कधीच येणार नाही, ना तुमचं घर सोबत येईल, ना तुमचं दार सोबत येईल, ना तुमची पत्नी सोबत येईल, ना तुमचा पती सोबत येईल, ना आई, ना वडील, ना सासू, ना सासरे, ना कोणी 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 सोबत येणार नाही. जे काही सोबत येतील ते देवाचे नाम सोबत येतील. तर देवाचं चांगलं नामस्मरण करा, लीळा अशा या लीळांचं चिंतन करा. आपल्या चॅनलवर भरपूर सामग्री आहे लीळेची, अक्षरशः पूर्ण पूर्वार्ध अनुक्रमे मी अपलोड केलेला आहे. आणि आज आपण लीळा चरित्रातील उत्तरार्ध भागातील 71 लीळा पाहिली, म्हणजे जवळजवळ 650 वर लीळा मी अपलोड केलेल्या आहेत. तर जास्तीत जास्त वेळ तुमच्या स्मरणामध्ये घाला, मागच्याही लीळा ऐकत जा, तेवढाच वेळ सत्कारणी लागेल.
मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करत आहे, तुम्ही फक्त एवढं तर कष्ट करा ऐकण्याचं, कारण हेच तुमच्यासोबत येणार आहे. सर्वजण घरी बसून आहेत, वेळ टी व्ही पुढं नका घालू. आत्मोन्नती करण्यासाठी हा वेळ खर्ची घाला, देवाचं स्मरण करा, पारायण करा, देवाची सेवा करा, हे सर्व काही करा. टाइमपास करू नका. तुमच्या आयुष्यात कधी टाइमपास शब्द आला नाही पाहिजे तर तुम्ही ईश्वराची खरे भक्त. नाहीतर टाइमपास करणारे व्यसनी लोक तर कुठेही पडून असतात की वेळ जात नाही, पिया दारू, वेळ जात नाही, खा तंबाखू, वेळ जात नाही, करा नशा, असे तर खूप लोक पडलेले आहेत. त्यांच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळे आहात हे देवाला समजलं पाहिजे ना. ते व्यसनी लोक दारू पिऊन रस्त्यावर पडतात, त्यांना टाइमपास होत नाही म्हणून, आणि तुम्हाला टाइमपास होत नाही म्हणून तुम्ही टी व्ही लावून पिक्चर बघत बसता. मग फरक काय राहिला? तो रस्त्यावर लोळतोय, तुम्ही घरात बसलेला आहात. तो रस्त्यावर पडलेला दारुड्या पण देवाचं स्मरण करत नाही, तुम्ही घरात बसून सोफा सेटवर बसून टी व्ही बघत आहात, तुम्ही देवाचं स्मरण करत नाही. त्यामुळे मनुष्य जन्म भेटलेला आहे तर मनुष्य देह हा सत्कारणी लागला पाहिजे. मनुष्य देह देवाने यासाठीच दिलेला आहे की हा जीव काहीतरी आत्मोन्नती करून घेईल आणि ईश्वराची प्राप्ती करून घेईल. परंतु ह्या जीवाची काही वेगळीच गती झालेली आहे. तरी असो, मला जे सांगायचं होतं मी सांगितलं, अशी अपेक्षा आहे सर्वजण चांगले देवधर्म करतीलच. तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, कोण्या बाईने स्वामींना डोक्यावरची पाटी म्हणजेच जे काही दुर्डी टोपलं होतं ते खाली उतरवायला सांगितली, हात लावायला सांगितलं, कोण्या बाईने सांगितलं? आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत, स्वामी एका मातंगाला प्रसाद देतात लाडूचा. दुसरी लीळा आहे, मंडळिका सेनी नागिनी दर्शन शिक्षा आपण तथा सेनी वेचिता भेडवणे, असे बरेच सुंदर चरित्र उद्या आपण स्वामींचे पाहणार आहोत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की उद्याचं चरित्र आपल्याकडून सुटू नये तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून स्वामींचं एकही चरित्र सुटणार नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.